मला ना काहीतरी चुकतंय असं वाटतंय. स्वानंदी जेव्हा काही प्लॅन करायची ना तेव्हा ती सगळ्यांना त्यात सामील करायची. आता मला सांगा, तुम्हा दोघींनाही सगळं जमणार आहे का? नाही, आणि जमलं तरी सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग करायची जी मजा आहे ना ती मिस कराल तुम्ही. तुम्ही आता दोघींनी काय ठरवलंय ते सांगाल का आम्हाला? हा, मला वाटतं आपण ना अशी सगळी कामं वाटून घेऊयात. नो प्रॉब्लेम, तुम्ही दोघी डेकोरेशनचं बघा, मी संपदाला आणि स्वानंदीला फोन करतो आणि ठरवतो सगळं. हा, आणि तू आहे, तू सगळ्यात महत्वाचं काम कर, निमंत्रणाचे फोन कर. कर, पहिला कोणाला करतेस? ललिताताईंना. कर, तुम्ही दाखवा काय. थांब, चला. आता कुणाचा फोन आला? देशपांड्याच्याकडनं का फोन आलाय? हॅलो. हा हॅलो, मी अनिता बोलते, स्वानंदीची काकू. हा नमस्कार. नमस्कार ललिताताई, काही काम आहे का तुमचं? हो हो आहो, पण मला ना तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. हो नाही, कामात आहे जरा. म्हणजे असे रस्त्यावरचे आवाज येत आहेत. कुठे बाहेर आहात का तुम्ही? काय आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचं आमंत्रण करायचं आहे आपल्याला. हॅलो, अहो मला ना वेगळंच तुम्हाला सांगायचं होतं, पण हा हा. अरे ते ऐका ना, मी जरा कामात आहे, तुम्ही मला जरा नंतर फोन करता का? प्लीज प्लीज, बाय 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 बाय. त्या ना भयंकर बिझी होत्या, त्यामुळे मला काही बोलायलाच मिळालं नाही, बोलायलाच दिलं नाही त्यांनी. त्याने फोन ठेवला. बच्ची मावशी, बच्ची मावशी, आलात का घरी? चळलं मेलं लक्षण, बाई अजून फरारच आहे. बाई ग, मनोऱ्यातली राणी आमच्या वस्तीत कशी? हा, साक्षात ललिता जहागीरदार माझ्या झोपडीत. काय ग बाई, येऊ का मी घरात? ये ना, ये. दारी आलेल्याला हाकलून देण्याचे संस्कार नाही आहेत आमच्याकडे. आले हो मी. अगं बाई, घोळ झाला. बसवायचं कुठं तुला? म्हणजे मळक्या सतरंजी तुझी महागडीसाठी खराब होईल अगं. नाही, बसते ना मी इथे. फार दमली हो. दमलीस का? हो. अगं बाई, दमायला झालं का तुला? आय आय ग, मग तुला मला खायला प्यायला पण द्यावं लागेल. नाही, माझं कर्ज आहे ना तुझ्यावर. माझ्याकडे 8 दिवस राहून गेलीस, त्या मिठाचं कर्ज नाही का? तुला आणखी कर्ज बर्ज नाही करायचं अगं. मला पाणी देता का घोटभर? मला पाणी देते. शोष पडलं. म्हणजे इंद्रनीलचं मन वळवणार कोण आणि कस? मी आहे ना. त्याला काय सांगायचं, कस सांगायचं हे मला बरोबर माहिती. आता ते 10 लाख माझ्यापासून फार काळ दूर नाही राहणार. खजिन्याची चावीच सापडले मला. सत्य आहे. माझं वॉलेट घड्याळ काढून नाही. स्वानंदी आई, रुमाल पण नाही आहे माझ, घड्याळ पण नाही, गाडीची किल्ली. अरे आई, काय पण काय पाहतोस काय? नाही, रोज स्वानंदी देते ना हे सगळं. कुठे दी? मग आईने दिलं तर नाही चालत का वस्तू? का आता आईने वस्तू दिलेल्या नाही आवडत? काय बोलतेस भाई, मला आवडणार नाही. अरे तसं नाही, स्वानंदी बाथरूम मध्ये, तोपर्यंत तू थांबून जाणारच का इथे? नाही नाही, मला उशीर झालाय, कळायला पाहिजे. अजून काहीतरी राहिलंय काय? डबा. हा, एक मिनिट, एक मिनिट. अगाई मी असू दे. किती गुणी आहे ग मुलगा माझा. इंद्र, तुला रोज रोज घरचं खाऊन कंटाळा नाही करे? चल ना, आज आपण बाहेर जेवायला जाऊ. एक मिनिट,
आई हे तू बोलतेस? हो का? म्हणजे आई आणि मुलगा बाहेर जेव्हा जायचं नाही असं काही असतं का? नाही नाही अगदीच जायचं. हा मग येते ना मी तुझ्या ऑफिसला इथे. तिथे एखादं रेस्टॉरंट असेल तर मला पत्ता कळव. अरे डन, चालेल ना? ओके, नो प्रॉब्लेम, ग्रेट प्लॅन आहे. हे माझा एक ते दोन लंच ब्रेक असतो, मी तुला माझ्या ऑफिसचा पत्ता पाठवतो, नक्की पोच. पत्ता पाठव, नक्की पोचते. ऑलरेडी मूड आहे तुझं काहीतरी. हा तो नाही. अरे निघाला, चावी दे. अगं नको, ऑलरेडी सगळं दिलंय मला आईने. हे बघ, तू सॉरी ते मी सॉरी कशाला, तुझी पण कामं असतात तुला. येऊ आई येतो का? हो बाय बाय. इतकी शहाणी आहेस तू, पण जर उशीर झाला नाही? हो थोडा उशीर झाला खरा, पण तरी वेळेवर आले. तुला असं वाटत असेल तर वाटू दे, तुझ तुझ्यापाशी. अरे डबा विसर, पण डबा तर समोरच ठेवलाय. मी तर चकितच झाली आजी ललिताला माझ्या दारात बघून. अगो बाई, अकृतच झालं म्हणायचं, त्या कशाला आला तो तुझ्याकडं? माझी समजूत काढून तिच्या घरी न्यायला. पण ती उपरती कशी झाली म्हणते मी? काय माहिती बाई, माझी तर बुद्धीच चाले ना आजी. एवढी गोड बोलत होती, एवढी गोड बोलत होती बाई. काय काय असेल का तिच्या मनात कोणास ठाऊक. हे बघ, गणपती बाप्पा जे करतोय ना ते अगदी योग्य करतोय असं समज. मी काळजी करू नकोस ग. मी तर साफ नकार दिला. उगाच विषयाची परीक्षा कशाला घ्यायची? फक्त मला त्या चार मुलांची काळजी वाटते आजी. खूप आठवण येते. आहे बाप्पा, आहे तो बाप आहे सगळ्याचा. ते तर आहेच ग, पण तू नकार दिलास ना हे एका परीने अगदी उत्तम केलंस. हे बघ, आपण आपलं पाणी उतरवायचं नाही, आपला वापण राखायचा. बाकी तू धीर सोडू नकोस म्हणजे झालं. मी कसली धीर सोडते? तिने माझ्या घरी यावं मी वाट नव्हती बघत. आपलं घर बरं आणि आपण बरं. हो पण तुझ्यावर अन्याय झालाच ना. हो आजी, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. अगं कुठं काय, आणि लपवायला मी काही ललिता बाई आहे का? बर कसं आहे घरी सगळं? बरे आहेत पोरं? बरी बरी आहेत? चांगली आहेत. पण आता घरातच मंथरेसाठी करती बाई असेल तर ती बिचारी काळजीतच असणार ना ग. बाकी दोन्ही मुली शहाण्या आहेत म्हणून बरं आहे. बरं आहे, स्वानंदीची खूप आठवण येते मला. तिला सुद्धा तुझी खूप आठवण येते ग. आणि तिचा स्वभाव तुला माहिती आहे की नाही, सगळ्यांची काळजी करत असते. माझी सुद्धा वाट बघत असेल आता घरी. पावसाचा जोर कमी तोपर्यंत घरी गेलेलं बरं. हो पण हे बघ, परत ललिताबाई तुझ्या घरी आल्या ना तर मला कळवायला विसरू नकोस. हो सांगेन ना मी. मी रिक्षा शोधून देऊ का? नको ग, ते दिसत आहेत समोर बसून घरी जायचं. जाल नळे लागत. हो चल. आज आई यांच्याशी बोलणार आहेत ना, तेच सारखं डोक्यात सुरू आहे. आई खरं बोलणार आहेत की खोटं बोलणार आहेत? आई जर खोटं बोलल्या ना तर ह्यांनी ना आईंवर विश्वासच ठेवू नये आणि सरळ वच्छ्यात त्यांना आणायला नकार द्यावा. म्हणजे कसं, आईंना खरंच बोलावं लागेल. म्हणजे मला जे हवं आहे ज्यासाठी हे सगळं करतोय ना ते घडेल.